और अब खबरें विस्तार से। दिल को झंझोड़ कर रख देने वाली घटना सामने आई है, जिसमें एक सौतेले पिता ने अपने 3 साल के बच्चे पर जिस तरह से सितम ढाए कि उसे बताने से भी रूह कप जाए। इस घटना में आरोपी पिता महज 3 साल के आदित्य को न सिर्फ बेरहमी से पीटता था, बल्कि वह उसे जलती अगरबत्ती के चटके देता था। और इतना ही नहीं, तो वो इस मासूम बच्चे को कई जगहों पर काटता भी था। आइए देखते हैं एक रिपोर्ट। एक बेटा अपने बाप के लिए वो पौधा होता है जिसे वो संस्कार, शिक्षा और अच्छी परवरिश देकर उसके परिवार के लिए एक फलदायी वृक्ष बना सके। पर बुलडाना जिले के शेगांव में एक बाप का वो चेहरा सामने आया है जिसने क्रूरता की सारी सीमाएं लांघ दी है। यवतमाल के रहने वाली पायल ने अपने पहले पति के गुजरने के बाद उसके 3 साल के बच्चे को बाप का साया मिलने के लिए चेतन ढोके से शादी की थी। शादी के समय चेतन ने पायल का बेटा आदित्य के परवरिश की कस्में भी खाई, पर कुछ दिनों से उनका असली रंग दिखने लगा। चेतन महज 3 साल के आदित्य को बेरहमी से मारपीट करता था, उसे जलती अगरबत्ती के चटके देता। इतना ही नहीं, तो वो इस मासूम बच्चे को काटता भी था। गाँव मध्ये एक दुर्दैवी अशी एक घटना घडलेली आहे। त्याच्या पित्याने त्याच्या मुलाला क्रूर असं कृत्य केलेलं आहे, त्याला चावा घेतलेला, त्याला तो नेहमी मारत होता। आमच्यासोबत त्या घटनेचे खरे जाणकार जे आहेत, सोनू मोहळ म्हणून आहेत, आम्ही त्यांना सत्य परिस्थिती विचारण्याचा प्रयत्न करूया। या सुदामानगरमध्ये ते 3 दिवस झाले नुसतं राहायला आलेले होते, आणि माझं घर तिकडे पलीकडे आहे। माझ्या इथं जे मित्र वगैरे राहतात किंवा याच्या माता भगिनी राहतात, ते कुठली सायांनी मला सांगितलं की बा इथं हा असा असा मुलगा राहतो आणि त्याचे वडील हे सावत्र आहेत, तर ते त्याला खूप मारतात। अगोदर त्या मुलाला एक उरोटा फेकून मारला, ज्यांना सटणी वगैरे वाटल्या जाते, त्याच्या डोक्याला उरोटा फेकून मारल्यामुळे त्याचा डोळा लाल झाला होता। तो मी पहिले पाहिलेला होता, पण मला त्या गोष्टीवर शंका वाटत होती की बा खरं आहे की खोटं आहे, कारण आमच्या एरियामध्ये 3 दिवस झाले होते तो राहायला आलेला होता। इथं जेव्हा त्या दिवशी या बायांनी आणि हे माझे जे मित्र उभ्या त्यांनी मला जेव्हा सांगितलं की बा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, तर मी त्याच्या घरामध्ये गेलो। त्या दिवशी अक्षरशः तो त्याला मारत होता, आणि मारता वेळेस तिथं मी आतमध्ये गेल्यावर त्याला म्हटला मूल दे, तो म्हणे माझं लेकरू आहे तुम्हाला काय करायचं। मी त्या मुलाला घ्यायसाठी आतमध्ये गेलो, त्यावेळेस त्याच्या कानाला पाहिलं इथं झालेली होती। इथं एक माझी माता भगिनी होती, तिला अंदर पाठवलं मी त्या मुलाला घ्यायसाठी, कारण हा दिसायलाच खूप कूर होता, म्हणून मग कोणावर काही हात वगैरे उजगारू नये म्हणून मी त्या महिलेला पाठवलं। त्या मुलाला बाहेर आणलं, बाहेर आणल्यानंतर पाहिलं त्याचा कान कापलेला होता आणि त्याच्या पोटाला डसलेला होता। ते पाहून माझ्यानं राहिल्या नाही गेलं, तर आम्ही सर्व मित्र आमच्यानं पाहवल्या नाही गेली। पाहवल्या न गेल्यामुळे आम्ही पुन्हा संध्याकाळी माझी तर बुलढाणा संरक्षण बाल संरक्षण अधिकारी आणि ते अविनाश चव्हाण या साहेबांशी संवाद साधला। त्यांनी तेव्हा सांगितलं की बा उद्या गुरुवार आहे आणि ते जे आई वगैरे आहे म्हणता तुम्ही, तर नक्की हे असं माहिती मिळेल का? ते मूल उठून त्यांच्याजवळ स्वतःहून गेलं आणि त्यांना म्हणाला की बा मला तुमच्या सोबत घेऊन चला। त्यांनी विचारपूस केली त्या मुलाला की वडील मारतात का, कारण मूल बोलतो असल्यामुळे त्यांनी सर्व सांगितलं की अहो माझे वडील मला मारतात, मला पोटाला चावले, पाठीवर चावले, असं त्या मुलाला सांगून त्या माणसांना म्हणजे त्या बाल संरक्षण अधिकारी अविनाश चव्हाण आणले, त्यांनाही स्वतःला एवढं खराब वाटलं। जाता वेळेस काही त्या बाईला आम्ही मी स्वतः म्हणजे माझ्या गाडीवरती बाई असल्यामुळे मी विचारलं की बा हे खरं तुम्ही असं का बरं केलं, तर त्या बाईनं पण मला जे तिकडली माहिती आहे म्हणजे माझा पहिला पती होता, तो पती पण असा त्रास देत होता, तर पत्र दिलं बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी आणि त्या बाईला विचारले की बा तू मूल देते का, तर बाई स्वतः अशी म्हणत होती की मी माझं मूल तसे अनाथ आश्रममध्ये टाकत होतीच, पण आता तुम्ही आले तर काय करू सांगा। खरी परिस्थिती काय आहे की मनुष्य हा किती निर्दयी होऊ शकतो। मी त्यांच्या शेजारी राहत होती, त्याच्यामुळे मला त्यांचा आवाज येत होता रोज, त्या मुलाचा रडण्याचा आवाज, तर मी सोनू मोहळकडे गेली आणि त्याला सांगितलं जे काय सांगितलं ही खरी परिस्थिती। त्या बाळाच्या बाबांनी जे बाळाला अमानुषतेने मारहाण केली, क्रूरपणे त्याला वागणूक दिली, हा प्रकार चुकीचा आहे। आणि जरी त्या बापाने त्या मुलाला मारहाण केली तरी त्या तेव्हा आई कुठं होती हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। ती आई काय करत होती? आईने पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे होतं। जरी पोलीस स्टेशन नाही गाठू शकली तरी तिच्या आई वडिलांच्याकडे तिने धाव घ्यायला पाहिजे होती, नातेवाईकांना तिने सांगायला पाहिजे होतं। तिने तसं काहीही एक केलेलं नाही,
त्यामुळे तिच्याकडे सुद्धा संशयाची सुई जाते आणि ही घटना संपूर्णपणे संशयास्पद वाटते. गुन्हेगार वृत्तीला आळा बसावा या ठिकाणी, तर त्यासाठी सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावे. दरअसल चेतन ढोके के इस रोज के मारपीट से 3 साल के आदित्य की चीखें आस पड़ोस के लोग रोज सुनते थे. पड़ोसियों को ये अटपटा मामला लगने के कारण उन्होंने सामाजिक कार्यकर्ता सोनू मोहड़ के साथ पुलिस को संपर्क किया, पर उन्हें कुछ प्रतिसाद नहीं मिला, जिसके बाद उन्होंने बुल्डाना के बाल संरक्षण अधिकारियों को फोन करके मामले की जानकारी दी. खबर मिलते ही बाल संरक्षण अधिकारी अविनाश चौहान और उनकी टीम शेगांव पुलिस को साथ लेकर चेतन ढोके के घर पहुंची, जहां पर 3 साल का मासूम आदित्य डरी हुई सी हालत में बैठा था. पुलिस को देखते ही वो उनसे बिलक गया और उसे वहां से छुड़ाने की मांग करने लगा. उसके शरीर पर अगरबत्ती से जलने के निशान जगह जगह पर बने थे. एक निर्दयी बाप की ये करतूत देख कर पुलिस की आंखें भी नम हो गई थी. पोटाचा जो गोळा आहे त्याला सुद्धा तो मारण्याकरता किंवा चावण्याकरता, त्याला त्रास देण्याकरता विचार करत नाही. पोलीस प्रशासन सुद्धा याच्याकडे विशेष म्हणून लक्ष दिलं नाही, कारण यांनी सांगितलं बोलताना की आम्ही अगोदर पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण त्यांनी सुद्धा याच्याकडे विशेष म्हणून लक्ष दिलं नाही. समाजातली ही क्रूरता दूर करायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर देशमुखसह महेंद्र मिश्रा.